संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात 2 दिवस मुक्कामी असते. सोलापूर जिल्ह्यात आगमन आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येतं. मात्र सोलापूर शहरातल्या उपलब्ध मंगल कार्यालय ठिकाणी ज्यावेळेस ही पालखी मुक्कामी येते त्या वारकऱ्यांची सेवा बजावण्याचं काम वेगवेगळ्या संघटनांमार्फत केलं जातं. सोलापुरातल्या संत सेना नाभिक दुकानदार संघाच्या वतीनं जवळपास महिनाभर जे वारकरी या वारीमध्ये पायी चालत येतात त्यांच्या दाढी कटिंग करण्याचं काम असेल किंवा या वारीमध्ये जे चालत येणारे जे भाविक आहेत वारकरी आहेत त्यांच्या जे चपला दुरुस्तीचं काम असेल त्यांचं बूट पॉलिश असतील सिक्युरिटी गार्ड जे सोबत असतात त्या सगळ्यांचं काम जे आहे ती सेवा जे आहे ते बजावण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपली लोकं जे आहेत ते सेवा बजावत असतात. चर्मकार बांधव जे आहेत ते त्यांच्या पद्धतीनं त्यांची सेवा बजावत असतात. काय सांगाल कशा पद्धतीने या उपक्रमाची सुरुवात झाली आणि काय भावना असते नेमकी? या देशामध्ये सकाळी उठल्यानंतर शेतकऱ्यांना आणि संध्याकाळी झोपताना सीमेवरच्या जवानांना नमस्कार केलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पांडुरंगाचा देवादी देव म्हणून गरिबाचा देव म्हणून पांडुरंगाला आपली सेवा समर्पित करण्यासाठी आणि दंडवत घालण्यासाठी की यामध्ये येणाऱ्या काळात बळीराजा सुखावला पाहिजे पाऊस चांगला पडला पाहिजे ह्या उदात्त हेतूने ते पायी वारी करत असताना त्यांच्या पायाला जे वेदना झालेले असतात ते वेदना अशाही होतात अशा वेळी भानुदास शिंदे यांनी सुरू केलेला चरणसेवा हे गेल्या अनेक वर्षापासून ते करत होते. त्यांच्या पश्चात त्यांचा चिरंजीव धनंजय व त्यांचा मोठा बंधू या दोघांनी हे सुरू केलेला उपक्रम हे वारकऱ्यासाठी खरंच चांगला उपक्रम आहे. जेणेकरून आपली सेवा कुठल्या तरी माध्यमातून आपल्या पांडुरंगा चरणी लीन व्हावं ह्या उद्दात हेतूने चालू केलेला उपक्रम हे अत्यंत योग्य आहे आणि त्याला या समाजाने उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे. ज्या वारकरी बंधांचे चपला तुटलेले असतात जे सुरक्षा रक्षक असतात ज्यांचे बूट पॉलिश करायचे असतात त्या सर्वांची सेवा बजावण्याचं काम जे आहे ते चर्मकार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे. आपण जर बघितलं तर सोलापुरातल्या हिडगेवार रक्त केंद्राच्या वतीनं रक्तदान शिबिर जे आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि एका प्रकारनं सामाजिक बांधिलकी जे ती देखील जोपासण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. श्री संत गाडगेबाबा परीट समाजाच्या वतीनं जे आहेत मोफत इस्त्रीची सेवा जी आहे ती या ठिकाणी बजावली जाते. जे वारकरी जवळपास 1 महिनाभर या सगळ्या वारीमध्ये सहभागी झालेले असतात त्यांना इस्त्री कपड्यांना करता येत नाही अनेक वेळा त्यांचे कपडे फाटलेले असतात. या सगळ्यांची सेवा जी आहे ती या ठिकाणी बजावली जाते. वारकरी जे जसं मी म्हणालो की बुलढाण्यावरनं शेगाववरनं जेव्हा हे वारकरी निघतात जवळपास महिनाभर पायी चालत जे आहेत ते वारीमध्ये चालत असतात आणि केस वाढलेले असतात दाढी वाढलेली असते त्यांची मनोभावे सेवा करण्याचं काम जे आहे त्यांची त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम जे आहे ते सोलापुरातल्या नाभिक समाजाच्या वतीनं केलं जातं. जवळपास 2 दिवस जे आहे ही वारी जे ते सोलापूरमध्ये असते. सोलापूरमध्ये मुक्कामी असताना आपल्या पद्धतीनं सेवा बजावण्याचं काम जे आहे ते नाभिक समाज असेल परीट समाज असेल चर्मकार बांधव असतील या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी केलं जात असतं. जवळपास महिनाभर ही वारी जी आहे ती पायी चालत जी आहे ती पंढरपूरच्या दिशेनं निघालेली असते आणि पंढरपूरच्या वाटेवरती असताना अनोख्या पद्धतीनं सेवा जे आहेत ते बांधव या ठिकाणी करतात. संतसेना नाभिक दुकानदार संघाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. मला सांगा की कशा पद्धतीनं ही सेवा तुम्ही दरवर्षी बजावता आणि किती वर्षात संत सेना नाभिक दुकानदार सहभागी संस्थेचा अध्यक्ष अभय कुमार कांती. गजानन महाराजांची पालखीतील 700 वारकऱ्यांची गेले 21 वर्ष झालं या संघटनेच्या माध्यमातून आम्ही ही सेवा देत आहोत. सेवा देता तर एकच तात्पर्य शेतकरी आहेत कामगार आहेत त्यांच्याकडे पैसे असतील नसतील मग आम्ही ही सेवा 21 वर्ष पण अखंडपणे आम्ही सेवा देत आहोत. याच्या मागचं एक समाधान आहे की आमच्या समाजाकडे देण्यासाठी काही नाही आहे की आपली स्वतःची कला आपले स्वतःचे व्यवसाय आपण वारकऱ्यांना आपण दिलं की आपण पांडुरंगाला पोचलं. की सेना महाराजांनी एक सेवकच होते की माधवगडमध्ये त्यांनी एका राजांची कटिंगदाडी करायचे आणि सेना महाराजांनी जेव्हा वारीला आले होते वारीला आल्यानंतर की महाराजांनी आवाज दिला सेनाजी म्हटल्यानंतर तो वारीक होता सोलापूरला. तेव्हा वारकाचे दाढी राजांची करायची होती तर स्वतः पांडुरंगा विठ्ठलाने तर राजांची दाढी केलेली असा हा खरंच त्यांचा तो संकल्पना आहे. तो संकल्पना घेऊन आम्ही हा आज सेना महाराजच्या आदर्शावर आम्ही चालत आहोत आणि ही सेवा आम्ही अखंडपणे देत आहोत आणि या संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्व दुकानदार 100-125 दुकानदार त्यामध्ये सहभागी होतात. त्यामध्ये एक माझी स्वतःची संकल्पना होती की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो 12 बलुतेर होते त्या पद्धतीने मी या गेल्या 5 वर्षापासून की चांभार असू द्या धोबी असू द्या किंवा रक्तदान असू द्या किंवा नावी समाज असू द्या या सर्वांना घेऊन ही सेवा द्यायची माझी जी संकल्पना होती ही मी पूर्ण केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 12 बलुतेदार असतील, अजुदार असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची जी संकल्पना राबवण्यात आली त्याच पद्धतीनं जे आहे ते या वारकऱ्यांची सेवा जे आहे ते सर्व समाजाला घेऊन जे आहे ते बहुजनांना घेऊन जे आहे तालुतेदार बलुतेदारांना घेऊन जे आहेत ते सवा सेवा बजावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण जसं बघितलं की चर्मकार बांधवांच्या वतीनं जे आहे ते चरण सेवा केली जाते, कुठं स्त्रीची सेवा केली जाते, कुठं नाभिक समाजाच्या वतीनं लोकांची जे आहे ते क्षीण दूर करण्याचं, वारकऱ्यांचं क्षीण दूर करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. कॅमेरा पर्सन युग कांतीसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.